महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी पूजा गर्जा, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं असताना या अवकाळी पावसामुळे 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माहितीनंतर गोंधळ झाला आहे। राज्यात जानेवारी पासून आतापर्यंत एकूण 601 शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या आहेत। मग अशी चुकीची माहिती राज्य सरकारने केंद्राला का दिली असा सवाल विरोधकांनी विचारलाय। याचं उत्तर देताना राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी जो प्रश्न विचारला, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी त्याचंच उत्तर दिल्याचं म्हटलंय। खडसे म्हणाले, राज्यात एकूण 601 शेतकऱ्यांच्या आत्महत्या जानेवारी पासून आतापर्यंत झाल्या, पण त्यातील केवळ 3 शेतकऱ्यांनी आपण अवकाळी पावसामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलंय। इतर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि इतर कारणांनी आत्महत्या केल्यात। लोकसभेत अवकाळी पावसानं किती आत्महत्या झाल्या या प्रश्नाचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी योग्यच उत्तर दिल्याचं खडसे म्हणाले। राज्यानं संपूर्ण अहवाल पाठवला आहे आणि त्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची योग्य माहिती दिल्याचं खडसे म्हणाले। परदेशात दीर्घ रजा साजरी करून परतल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक रूप धारण केले। रविवारी किसान रॅलीत नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर सोमवारी लोकसभेतही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सुटाबुटातील सरकार, श्रीमंतांचं सरकार अशा प्रकारचे शब्द प्रयोग करून त्यांनी त्यांच्यातील बदलाचे प्रात्यक्षिकही दिले। संसद अधिवेशनाचे दुसरे सत्र सोमवारपासून सुरू झाले। अपेक्षेप्रमाणेच विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे। याचाच प्रत्यय राहुल गांधी यांच्या आक्रमकतेतून पाहायला मिळाला। लोकसभेत शेतीविषयक स्थितीबाबत चर्चेदरम्यान त्यांनी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधलाय। ते म्हणाले की गडकरी हे केंद्र सरकारमधील अंतःकरणातून बोलणारे एकमेव नेते आहेत। शेतकऱ्यांची सरकारच नव्हे तर ईश्वरही मदत करू शकणार नाही असे गडकरींनी म्हटले। त्यावरून राहुल गांधी यांनी हा टोला लगावला होता। दरम्यान गांधींनी यावेळी गारपिटीच्या नुकसानाचे विविध तपशीलही मांडले। शेतकरी खते मागण्यासाठी गेले तर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो। या वेदना पाहण्यासाठी पंतप्रधान शेतकऱ्यांमध्ये का जात नाहीत असा सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय। मालगाडीच्या डब्यातील मालाच्या वजनात फेरफार करून रेल्वे अधिकाऱ्यांनी तब्बल 4,000 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलंय। सीबीआय या घोटाळ्या प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल करणार आहे। रेल्वे अधिकाऱ्याने सॉफ्टवेअरमध्ये मालगाडीतील प्रत्यक्ष माल कमी दाखवून रेल्वेत कमीत कमी 4,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं समोर आलंय। सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार 2012-13 या आर्थिक वर्षात रेल्वेने 1,008 मिलियन मेट्रिक टन मालाची वाहतूक केली। याद्वारे रेल्वेने 85,262 कोटी रुपयांची कमाई केली, जी त्या काळातील एकूण उत्पन्नाच्या 67% होती। उत्पन्नातील घोटाळ्यामुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी तसंच डब्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणं टाळण्यासाठी माल लादणाऱ्या स्टेशन किंवा निश्चित स्थळी पोहोचवून त्याचं वजन करणं आवश्यक असतं, पण या व्यवस्थेमध्ये अनेक स्टेशनवर क्षमतेपेक्षा वाहतूक केलेला अधिक वजनाचा माल लपवून डब्याच्या निर्धारित क्षमते इतकाच दाखवण्यात आलाय असं सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलंय। ढोल ताशांचा गजर, सजवलेला हॉल, पाळणा ही सगळी सजावट एखाद्या लग्नाची आहे असेच वाटते ना, पण तसे नाही। ती आहे एका अनोख्या बारशाची, एका गोंडस वासाच्या नाव ठेवण्याच्या कार्यक्रमाची। ऐकून आश्चर्य वाटले ना? हो, आश्चर्य वाटायला लावणारीच ही बातमी आहे। सांगली जिल्ह्यातील आरग या गावात B.R. पाटील यांच्या गायीने एका दिवसापूर्वी एक गोंडस वासराला जन्म दिला होता। आज त्याचंच मोठ्या थाटामाटाने बारसं झाले। या बारशात त्या वासराला डोक्याला टोपी, गळ्यात हार, कमरेला 100 ग्रॅमचा चांदीचा करदोडा घालून नटवण्यात आले। वासराला सजवलेल्या पाळण्यात ठेवून त्याचे विधिवत पद्धतीने नामकरण करण्यात आले। बारशाप्रमाणे पाळण्याची गीते गाऊन त्याच्या कानात कुरूर करून त्याचे नाव ठेवण्यात आले। वासराची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। 1,000 लोकांनी बारशातील जेवणाचा आस्वाद घेतलाय। यापूर्वी या गायीचे डोहाळे जेवणही या शेतकऱ्याने मोठ्या थाटामाटाने केले होते। गोहत्या बंदी व गोवंश वृद्धीसाठी केंद्र शासनाने धोरण आखले असले तरी सांगली जिल्ह्यातील आरग येथे या बारशाच्या निमित्ताने अनोख्या पद्धतीने गोवंशाचा केलेला सन्मान हे एक आदर्श उदाहरण म्हणावे लागेल। दररोज चर्चेत असलेले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची लापरवाही सोमवारी परत एकदा समोर आली।
बीएडच्या विद्यार्थ्यांना भारतीय सामाजिक शिक्षक आणि शिक्षण या पेपरच्या ऐवजी शैक्षणिक मानसशास्त्राचा पेपर देण्यात आलाय. अमरावती विद्यापीठाने आपली चूक स्वीकारली. 20 एप्रिलला होणारा पेपर स्थगित करण्यात आलाय. सोमवार 20 एप्रिलला बीएडच्या विद्यार्थ्यांच्या स्थानीय तुळशीरामजी जाधव महाविद्यालयात वाशिम येथे भारतीय सामाजिक शिक्षक आणि शिक्षणचा पेपर होता. रोजच्या वेळेवर 9 वाजता परिसरात शेकडो विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी गेले. परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका दिल्यानंतर पेपर देण्यात आला तेव्हा सर्व विद्यार्थी आश्चर्यचकित झाले, कारण पेपर भारतीय सामाजिक शिक्षक आणि शिक्षण या पेपरच्या ऐवजी 23 एप्रिलला होणारा शैक्षणिक मानसशास्त्र हा होता. चुकीचा पेपर हातात आल्यानंतर विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. याची सूचना परीक्षा केंद्र प्रमुखांना दिल्यानंतर अमरावती विद्यापीठ प्रशासनाने आपली चूक स्वीकारली. सोमवारचा पेपर रद्द करण्यात आला. मात्र 23 एप्रिलला होणारा पेपरचं काय होणार हा विद्यार्थ्यांसमोर प्रश्न. या चिंतेत विद्यार्थी आहेत, कारण 23 एप्रिलला होणारा पेपर सोमवारी देण्यात आला. आज उद्योगमुख भारतीय समाज आणि शिक्षण आणि शिक्षक हा पेपर ये पेपर था, पर गलती से उन्होंने शैक्षिक मानसशास्त्र ये पेपर आज हमको दिया है और हम सब स्टूडेंट ये पेपर लिखने के लिए बिल्कुल ही राजी नहीं है. तो विद्यापीठ से ये जो गलती हो गई है इसलिए स्टूडेंट को जिम्मेदार न ठहराते हुए विद्यापीठ ने हमारी सब स्टूडेंट की ये सहायता करनी चाहिए. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.